वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं गॅस दरवाढीच्या विरोधात गौरा थापून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलंय. केंद्र सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गौऱ्या थापून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेश्मा मुल्ला यांनी सरकारनं गॅस दरवाढ मागे न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. आज वंचित बहुजन महिला आघाडीकडून गॅस दरवाढीचा निदर्शन करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात गौऱ्या आंदोलन हे आयोजन केलेलं आहे. ज्या आतापर्यंत 6 महिन्यात मोदीने कमीत कमी 6 ते 7 वेळा गॅस दरवाढ केलेला आहे, ते पण 300 ते 250 दराने. असं दर वाढत असताना महिलांनी करायचं काय? एकीकडे NRCCAचं प्रॉब्लेम आहे, एकीकडे गॅस दरवाढीचा प्रॉब्लेम आहे, असे अनेक प्रॉब्लेम महिलांच्या समोर मोठमोठ्या समस्या आहेत. तर ह्या मोदी सरकारच्या तिजोऱ्या झाल्यात रिकाम्या. त्या तिजोऱ्या रिकाम्या भरण्यासाठी मोदी सरकारने अनेक नवीन आम्हाला नियम लागू करत आहे आणि त्याचा दरवाढ त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आमचा गोरगरिबांचा छळ करत आहे. जर हे मोदी सरकार लवकरात लवकर गॅस दरवाढी कमी करत नसेल, यापेक्षा हे तीव्र आंदोलन वंचित बहुजन महिला आघाडीकडून करूया. यावेळी दरम्यान उपस्थित मुक्ता बनसोडे, अंजना गायकवाड, आशालता आव्हाड, मंदाकिनी शिंदे, हेमा वाघमारे, पूनम काटे, सुषमा वाघमारे, नुसरत शेख, कादरबी शेख, मीदा शेख, निलोफर शेख आदी महिलांची देखील यावेळी उपस्थिती होती.